बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात ब्रेकिंग न्यूज. मुंबई आणि ठाणेकरांसाठी खुशखबर आहे. मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं भरली आहेत. तांसा मोडकसागर धरण 100% भरलं आहे. भातसा धरणातही 87%, धामणी धरणामध्ये 80% पाणीसाठा झालाय. मुंबई ठाण्याच्या पाण्याची चिंता आता मिटलेली आहे. मुंबई आणि ठाणेकरांसाठी खुशखबर आहे. मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं भरली आहेत. तांसा मोडकसागर धरण 100% भरलंय. भातसा धरणातही 87% आणि धामणी धरणामध्ये 80% पाणीसाठा आहे. आपल्यासोबत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा दाते. सीमा, मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भरलेली आहेत, त्यामुळे मुंबईकरांची आणि ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे, काय माहिती आहे? नक्कीच होती. खरं तर हिंगामाई मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर राज्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या आपण जर पाहिलं तर मुंबईला आणि ठाण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं जी आहेत ती पूर्णपणे भरलेली आहेत. एकूणच मुंबईला पाणी पुरवठा करणारं तांसा आणि भातसा हे दोन्ही धरण जे आहेत, त्याचबरोबर मोडकसागर धरण आहे, हे धरण जे आहे ते एकूण 100% भरलेलं आहे. तर भातसा धरण 87% भरलं आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याला जे धरण पाणी पुरवठा करतं भावी धरण ते देखील 100% भरले. तर वसईला पाणी पुरवठा करणारं धामणी धरण जो आहे ते एकूण 80% भरलंय. आणि यामुळे यंदा आपण जर पाहिलं तर मुंबईकरांची आणि ठाणेकरांची जी पाण्याची चिंता जी आहे ती कुठेतरी मिटलेली पाहायला मिळते. धन्यवाद सीमा आपण दिलेल्या माहितीबद्दल. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं भरलेली आहेत, त्यामुळे मुंबई आणि ठाणेकरांची पाण्याची चिंता आता मिटल्यासारखं दिसत आहे.